मला इन्कम तयार यांनी असं माझ्याकडे विचारणा केली. 2004 जेव्हा मी पार्लमेंटचा उभा होतो आणि उभा झाल्याच्या नंतर फॉर्म भरताना जे आपल्याला सगळे डिटेल द्यायला असतात त्याची चौकशी 2004 असं नोटीस आली. 2004 नंतर पुन्हा एकदा मी लोकसभेत उभं राहिलो त्याची जे माझं ॲफिडेविट दिलं त्याच्या चौकशीची नोटीस आली. 2009 नंतर 2014 निवडणुकीला मी उभं राहिलो त्यासंबंधीच्या ॲफिडेविटची चौकशीची नोटीस आली. आणि 2020 परत मी राज्यसभेत उभं राहिलो त्यावेळीच्या ॲफिडेविटच्या चौकशीची नोटीस आली. 2004, 2009, 2014, 2020 सुदैवानं त्याची सगळी माहिती माझ्या व्यवस्थित आहे, त्यामुळे काही मला ती माहिती द्यायला चिंता नाही. पण हल्ली या विभागांची इफिशियन्सी भयंकरच वाढली, त्याच्यात गुणात्मक सुधारणा झाली असं दिसतंय. कारण इतक्या वर्षाची सगळी माहिती गोळा करण्याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं आणि तेही ठराविक लोकांचं हा गुणात्मक बदल याच्या आधी कधी दिसला नाही. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स याच्यात ईडी त्याच्यात CBI म्हणजे माझ्या बाबतीत नाही, पण या सगळ्यांचा वापर कुठं ना कुठं कुणाच्या ते विरुद्ध केला जातो ही तक्रार सतत ऐकायला मिळते आणि ही चिंताजनक आहे.